मगदेत आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी जैसी भरली रसाची वाटी सालबाठी फेकावी केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली काय त्या केली अद्भुत ही सर्व फळे आपुले हाती बाबा तेथे अवघ्यासी वाटीती कोकाली आलिया चित्ती स्वये चाकिती एकादे या क्रमाची या परिपाटी केवळ भक्तजनांचिया साठी खरीदून केळियांची पाटी बाबा वाटीत होते तई शास्त्री बुवांस आश्चर्य गहन जाहले देखूनी बाबांचे चरण ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाहले भक्त काका साहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित उचलून चार रंभा फळे देत बाबांचे हातात ते धवा कोणी बाबांस बहुविनविले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे पातले चरणी पुण्य बळे प्रसाद फळे द्या किया विनवा कोणी वा न विनवा बाबांचे आलिया वीण जीवा कोणा ते काही न देती ते केव्हा करीती तेव्हा काय ते केळी न मुळे हात मागती तदर्थ पुढे हात पसरिती बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाटीती सकळिका मुळे बाबांस करीती विनंती फळे नको हात द्या मागती पाहू येते सामुद्रिक वदती बाबा न देती त्या हात तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवीत बाबा न तिकडे ढुंकून पाहात जणू नाहीत गावीचे त्या पसरल्या मुळ्यांचे हाती बाबा ती चार केळी ठेविती बसा म्हणती परी न देती मुळ्यांचे हाती निज हस्त आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय अवाप्त सकळ काम साई राय सद्भक्ता माय बाप जो पाहुनी बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती शास्त्री बुवा हस्त आवरिती नाद टाकिती बाबांचा काही वेळ स्वस्थ बैसले मंडळी समवेत वाड्यात गेले स्नान केले सोवळे ल्याले आरंभू सरले अग्निहोत्र इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबर परिधानू सर्वांस वाटला चमत्कार गेरूचे बाबा काय करणार जो तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी काय अर्थ जाणावा कोणी परी आदरे साठविल्या श्रवणी अर्थश्रेणी वोगरिती की ते संतांचे बोल कधीही जे नसणार फोल अर्थ भरित सदा सखोल करवेल मोल कवणा ते आधी विचार मग उच्चार हा तो नित्याचा व्यवहार उच्चारा मागे आचार संत साचार आदरिती या सर्वमान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार ध्यानी धरूनी पडताळिता फार पडे वेळेवर उकलत्या असो इकडे बाबा परतले निशाणी शिंग वाजू लागले बापू साहेब जोगी वहिले वेळी सुचविले मुळ्या ते आरतीचा समय आला येता काय की मशिदीला शास्त्री बुवांचे सोवळेपणाला प्रसंग वाटला अवघडतो वदती मग प्रत्युत्तरी घेऊ दर्शन तिसरे प्रहरी लागले जोग मग ते अवसरी करू तयारी आरतीची इकडे बाबा परत येवोनी बैसले बोलत जो निजासनी
तो सर्वांचा पूजा होनी आरती स्थानी थाटली। इतुक्यात बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणा कडून दक्षिणा, बापू साहेब बुट्टीच तत्क्षण गेले दक्षिणा मागावया। नुकतेच मुळे करूनी स्नान, सोवळे वस्त्र करूनी परिधान, बैसले होते घालूनी आसन, स्वस्थ मन करूनिया। निरोप परिसता ते अवसरी, विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी, दक्षिणा किमर्थम या द्यावी तरी, मी अग्निहोत्री निर्मळ। असतील बाबा मोठे संत, परी मी काय तयांचा अंकित, मज पाशी का दक्षिणा मागत, जाहले दुश्चित्त मन तेणे। साईं सारिखे दक्षिणा याचिती, कोट्यधीश निरोप आणिती, मुळे जरी मनी शंकती, दक्षिणा घेती समवेत। आणिक संशय तयांचे मनी, आरब्ध कर्म अपूर्ण टाकुनी, जावे केवी मशिदी लागुनी, नाही म्हणूनही म्हणवेना। संशयात्म्यास नाही निश्चिती, सदा दोलायमान चित्ती, तया नही ना ती गती, त्रिशंकुस्थिती तयांची। तथापि मग केला विचार, जावयाचा केला निर्धार, गेले सभा मंडपा भीतर, राहिले दूर ते उभे। आपण सोवळे मशीद ओवळी, जावे कैसे बाबांजवळी, लांब राहून बद्धांजळी, पुष्पांजळी फेकिती। इतुक्यात ऐसा चमत्कार झाला तयांचे दृष्टी समोर, बाबा अदृश्य गादीवर घोलप गुरुवर दिसले तई। इतरांस नित्याचे साई समर्थ, मुळ्यांचे डोळा घोलपनाथ, ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत, आश्चर्य चकित बहुमुळे। गुरु जरी वस्तुतः समाधिस्थ, तेही जै दृष्टिगोचर भासत, तेणे मुळे अतिविस्मित, तैसेची साशंकित मानसी। स्वप्न म्हणावे नाही निजेला, जागृती तव गुरु कैसा ठेला, संभ्रम केवता जीवी उठला, बोल खुंटला क्षणभरी। आपुला आपण घेई चिमटा, म्हणे नव्हे हा प्रकार खोटा, किमर्थ मना हा संशय फुकटा, सर्वांसकटा मी येथे। मुळे मूळचे घोलप भक्त, बाबांविषयी जरी शंकित, परी झाले पुढे अंकित, अकलंकित मानसे। स्वये वर्णाग्रज ब्राह्मण, वेद वेदांग शास्त्र संपन्न, मशिदीत घोलप दर्शन विस्मयापन्न जाहले। मग वरती गेले चढोन, निज गुरुचे चरण वंदून, उभे राहिले कर जोडून, वाचेसी मौन पडियेले। भगवी वस्त्रे भगवी छाटी, घोलप स्वामी देखोनी दृष्टी, धावोनी पायी घातली मिठी, उठा उठी मुळ्यांनी। तुटला उच्च वर्णाभिमान, पडले डोळिया माझी अंजन, भेटता निज गुरु निरंजन, निधान संपन्न ते झाले। हरपली विकल्प वृत्ती, जडली बापांवरी प्रीती, अर्धोन्मिलित नेत्रपाती, टक लाविती साईपदी। अनंत जन्मींचे सुकृत फळले, दृष्टी पडली साईंची पाऊले, चरण तीर्थी स्नान घडले, दैव उघडले वाटले। आश्चर्य केले सकळिकी, हे काय घडले एकाएकी, जाऊनी फुलांची फेका फेकी, पायी डोकी ठेविती का। इतर म्हणती बाबांची आरती, मुळे घोलप नामे गर्जती, उंच स्वरे त्यांचीच आरती गाती, रंगी रंगती सप्रेम। सोवळ्याची सांडिली स्फीती, स्पर्शा स्पर्शाची विराली स्फूर्ती, साष्टांग दंडायमान होती, डोळे मिटती आनंदे। उठल्यावरी डोळे उघडिता, गोलप स्वामींसी अदृश्यता, त्यांचे स्थानी साई समर्था,
दक्षिणा मागता देखिले। पाहोनी बाबांची आनंद मूर्ती आणि तयांची ती अतर्क्य शक्ती, तटस्थ झाली चित्तवृत्ती, मुळे निजस्थिती विसरले। ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली।